नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. आजची ही खास गोष्ट आहे. एक लग्न करायला नेमका किती खर्च येतो हे तर तुम्हाला माहितीच आहे. अशा वंदना देवी गेल्या अनेक वर्षांपासून सामूहिक लग्न लावत आहेत, त्यासाठी त्यांना नमस्कार करतो. आता वंदना देवींनी ही सेवा फक्त आपल्या समाजापुरती मर्यादित ठेवू नये, फक्त या गावापुरती सुद्धा मर्यादित राहू. याकरिता राजकीय क्षेत्रात मी त्यांचं स्वागत तुमच्या टाळ्यांच्या कडकडाटात करतो आहे. या आनंदाचा क्षणी मी वंदना देवी यांना या संदर्भात दोन शब्द बोलण्याची मी विनंती करतो आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. ही वंदना आज इथे पोहोचू शकली यामागचं कारण तुम्ही सगळे आहात. अध्यक्षांनी सांगितलं तसं मी काही मोठं काम नाही केलंय, मी फक्त एक छोटस काम केलंय, पण तुम्ही सगळ्यांनी ते काम मोठं करून आज मला इथे पोहोचवलंय. मी जे केलंय तो फक्त एक थेंब आहे, पण मला जे करायचं आहे ते समुद्र एवढं आहे. एकच विनंती आहे की तुमचं माझ्यावरचं प्रेम आणि विश्वास कायम असाच राहू द्या. नमस्कार. अग आई, अरे देवा, त्या मुलीने मला गोळ्या दिल्या, सेंटिमेंटही दिले, बरंच काही केलं,
पण माझे गुडघे दुखणं थांबायचं नावच घेत नाहीयेत. अरे बापा रे, जेव्हापासून इकडे आलोय खायला चांगलं मिळत नाहीये, सारखे जुलाब होत आहेत. अरे हात वाळत सुद्धा नाहीयेत माझे. जर चांगलं जेवणही द्यायचं नसेल मग हा आश्रम तरी कशाला नेमका उघडलाय? जास्त बडबड करू नका, इकडे सगळ्यांना सारखं जेवण आणि सारखीच सेवा मिळते. इथे अजून कोणाला काही त्रास होत आहे का? सगळं व्यवस्थित आहे. नाही नाही, खूप छान आहे, सगळं व्यवस्थित आहे. हा आश्रम चालवणारी कोणी मोठी व्यक्ती नाहीये, माणुसकीच्या नात्याने हा आश्रम चालवायला ते किती त्रास सहन करते तुम्हाला माहित आहे का? हो 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 हो, जास्त बोलू नका. बऱ्याच दिवसांपासून बघतोय मी, जेव्हा हवं तेव्हा येते आणि आपल्या मर्जीने निघून जाते. अरे जगासाठी ती प्रेमळ आई असेल, पण या आश्रमाला चालवण्याकडे अजिबात लक्ष नाहीये तिचं. मी थुकते तुझ्या आयुष्यावर. कसा माणूस आहेस रे, रस्त्याच्या कडेला तू मरत होतास, कोणी बघत सुद्धा नव्हतं. तिकडून उचलून आश्रमात आणलं आणि एका आई सारखी तुझी काळजी घेतली, हे माहित असून सुद्धा की तू त्यांच्यावर अन्याय केला आहेस. अन्याय केलाय? मी तिच्यावर काय अन्याय केलाय? सावकाश चल, आपल्याला जर मुलगा झाला तरच आपला वंश पुढे जाईल. एक मुलगी झाली आहे हे बघून तू त्यांना तसंच रस्त्यावर सोडून निघून गेलास हा अन्याय नाहीये का? म्हणजे पाऊदी माझी मुलगी आहे. ती मुलगीच तर या आश्रमाला आई सारखी आहे. दे बेटा हे घ्या, हे तिकडे ठेव. अरे हे काय, हे रडतायत का? सकाळपासून यांना जुलाब होत आहेत. अहो एवढ्याशा गोष्टीसाठी टेन्शन घेऊ नका. एका आठवड्यापासून तुम्ही औषधांवर आहात. तुमची दारूची सवय घालवण्यासाठी मीच जेवणात औषध घालायला सांगितलं होतं. उद्यापासून तुम्हाला नॉर्मल जेवण मिळेल, ठीक आहे? आता तुम्हाला दारू प्यायची नाहीये ना? नाही बेटा, आयुष्यात तरी नाही पिणार मी. आणि आजपासून तुम्ही एकटे आहात असा अजिबात विचार करू नका. हे बघा आम्ही सगळे इकडेच आहोत, हो ना? तुम्हाला जे काही हवं असेल आम्हाला सांगा, ठीक आहे? ठीक आहे बेटा. बेटा आयुष्यात कधी हार मानायची नाही. चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं हे मी तुला शिकवेन. चला रुपा 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 टंग 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 काय दादा लाज नाही वाटत का? अरे बाळा धुवायला कसली लाज, रुपा असो वा फुफा सगळं धुतलंच पाहिजे ना, नाहीतर खाली वाट लागते. कशाला टेन्शन घेताय दादा, माझ्या सारखं बना ना. म्हणजे कसं? हे बघ असं नागडे काळा कुट्ट पाव. अरे बापरे काय दाखवलं याने सकाळी. प्रातः काळी याने त्याचं केळं मला दाखवलंय, कुणास ठाऊक शुभ असेल की अशुभ. याहू याहू याहू. हॅलो मुली बांधतात राखी, मी आहे टायगरचा बाप जॅकी. आता सांगा काय राहिलंय बाकी? बाकी काय सांगायची गरज नाहीये काळ्या डांबरा. तू 10,000 रुपये 6 महिन्यांपूर्वी घेतले होते. वसूल करायला तुझ्या घरी येतोय मी. अहो भाई तुम्ही थोडासा उशीर केलात, मी एका कामासाठी कंबोडियाला आलोय. अरे आंबोडिया नाही हो, कंबोडिया. अरे उधार घेऊन देश सोडून तुम्ही पळून जाता
आणि आम्हाला भोगावा लागत इथे. आता तुला काय पाहिजे दाढीवाले बाबा? रिक्षावाल्याने ना फसवले मला. मी अंधेरीला सोडायला सांगितलं त्याने मला कंबोडियाला सोडलं. हे अंधेरी कुठे आहे सर? अरे दादा हे अंधेरीच आहे. हे कंबोडिया आहे असं कुठल्या मूर्खाने सांगितलं तुला? फोनवर तुम्हीच तर बोलत होतात ना. कट झाला कट झाला. अरे चा कुणी काही केलं का? कारण मला खात सुटायला लागली. कंबोडिया मारा याला. याला असं का मारताय तुम्ही? माझ्याकडून पैसे घेतले आहेत आणि परत करत नाहीये म्हणून याला मारतोय. मारा रे. किती पैसे घेतलेत? 10,000 तर फक्त मुद्दल आहे. 5,000 व्याज चढलंय त्यावर. व्याज सोडा मुद्दल सांगा. अरे खूप मस्ती आली मॅडम. थांबा थांबा डांबर हे घ्या. झालं ना? परत तू शिवाजीनगर मध्ये दिसलास ना तर लटकावून टाकेन मी. चल रे अफगाणीच्या बापा, मी इथलाच आहे आणि इथेच राहणार. काय रे एवढी माणसं एकट्याला मारत होते, तू नुसता पाहत उभा होतास. निदान थांबवायचं होतं. त्यांनी माझं ऐकलं असतं का? माझं तर ऐकलं ना. हो तू मुलगी आहेस ना म्हणून तुझं ऐकलं. तुम्ही मला मार खाण्यापासून वाचवलं मॅडम. तुमचं हे उपकार या जन्मात मी कसं काय फेडू? प्लीज राहू दे. संकटात अडकलेल्या माणसाची मदत करणं म्हणजेच माणुसकी असते. हे पैसे माझे नव्हते, आश्रमाचे होते. काही विचार न करता तुला देऊन तर टाकले, पण माझे सगळे पैसे तू नंतर मला परत करशील ना? परत देईन असा विचार सुद्धा करू नका. तो लवकरात लवकर पैसे परत करेल असं म्हणतोय. ठीक आहे ठीक आहे. तसंच म्हणायचं होतं. हे विजिटिंग कार्ड आहे, यावर माझा नंबर आहे. पैशांची व्यवस्था झाल्यावर मला कॉल कर, ठीक आहे? हो मॅडम नक्की. ओके निघते मी. बाबांची परी पटकन उडून गेली. ए दाडी बाबा चल पटपट बोल, तुझं नाव काय? राम. राम आणि कुठून आलायस तू? बिहार मधून. ठीक आहे बिहार मधून, पण नक्की कुठून? तिहार जेल मधून. तिहार जेल? मी तर गंमत करत होतो. बर राहणार कुठे तुम्ही? अजून शोधतोय मी. अच्छा शोधताय का? हा जेल मधून आलाय, आज नाही तर उद्या माझ्या नक्की कामाला येईल. अरे तू दुसरीकडे कशाला राहशील? माझी डबल बेडरूम खोली आहे. माझ्या बरोबर राह. चालेल ना? चालेल. चालेल तर मग ये 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 ये, ये चल आजपासून आपण दोघं मित्र. ओके ये ये ये. हा आहे आपला गरीब खाना. एवढ्या बारकाईने काय बघतोय? तू तर म्हणाला होतास डबल बेडचं घर आहे. हो तेच तर बोललो होतो ना. हा पहिला बेड आणि हा दुसरा बेड आणि ही आहे रूम. मग झालं ना डबल बेडरूम. अजून दोन गादे असतं तर 4 BHK झाला असता ना. ए तुला राहायला घर नाहीये ना म्हणून मी तुला इकडे राहायला दिलंय आणि तू माझी मस्करी करतोयस. चल बस खाली. एक मिनिट एक मिनिट. एवढे पैसे पहिल्यांदाच बघतोस काय? नाही नाही तुझ्याकडे एवढे पैसे आहेत तर मग त्या लोकांचा मार का खाल्लास? गुपचूप पैसे देऊन टाकायचेस ना. लहानपणापासून माझा प्रॉब्लेम आहे, पैसे घेतल्यावर मी परत देतच नाही. ओनली इनकमिंग नो आउट गोइंग. ठीक आहे पण त्या मुलीने तुझं कर्ज फेडलं त्याचं काय? त्याचं काय? मी थोडी बोललो होतो परत देणार. मी तर तिला स्पष्ट सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? या जन्मात तर मी तुमचे पैसे अजिबात देऊ शकणार नाही. एवढे पैसे घरामध्ये ठेवणं अजिबात सुरक्षित नाहीये. पैशांसाठी लोक आजकाल जीव घेतात. काय गुरु तू तर घाबरवतोयस. घाबरवत नाहीये, फक्त तुला आठवण करून देतोय. तू तर जेलमधून सुटून आलायस ना, तुझ्याकडे तर माझ्यापेक्षा जास्त अनुभव असेल. मग या पैशांचं काय करायचं? अरे बँकेत ठेव ना, तू पण सुरक्षित आणि मग पैसे पण. अगदी बरोबर. अरे इथे कोणतं मंदिर आहे? त्या मॅडमने आपलं लग्न तर देवाच्या मंदिरातच लावलंय ना, आपण त्यांना थँक्स तर बोलूच शकतो. थँक्स नाही, त्यांना साष्टांग नमस्कार केला तरी कमीच आहे. Thank you.
मुलींनो, या मुलांनी तुम्हाला हात तर लावला नाही ना? हात लावला तरी काय झालं, आमच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे ते। तुझ्यात ना गर्मी जरा जास्तच दिसतीये। सिंगल माणूस सिंगल मंगळसूत्र, त्यातून काय मिळणार आहे ग? प्रत्येक तासाला एक नवीन माणूस तुझं चुंबन घेईल, ही अशी मस्त जागा आहे। तू आहे तुझ्यासारख्या माणसावर, तुझ्या बरोबर आयुष्य घालवायला लग्न केलं होतं आणि तू इकडे आणून माझा सौदा करत आहेस। हे सगळं मी नाही करणार, मी इथून जाते। तू नाही करणार? अगं कुठे जातेस? ताई, तूच माझा नवरा निवडलास, तूच सगळ्यांसमोर माझं लग्न लावून दिलंस। माझा नवरा पापी असला म्हणून काय झालं? माझे नशीब सुद्धा फुटका आहे असं समजून आयुष्य काढेन? काही करून आम्हाला या नरकात ढकलू नकोस, मी तुझ्या समोर हात जोडते। या दोऱ्याच्या भावना आहेत का? तुम्हाला सगळ्यांना इकडे धंदा करायला आणलंय हे लक्षात असू द्या। जे मी सांगेन ते करावं लागेल, मी सांगेन त्याच्या बरोबर झोपावं लागेल। देवी, वंदना देवी, समाज सेवेच्या नावावर आमच्या सारख्या लाचार मुलीचं मदतीच्या नावाखाली शोषण करतीयस, आमचं शरीर विकण्यासाठी आम्हाला या धंद्यात ढकलतीयस, तुझा अंत चांगला नाही होणार, बघशीलस तू। ए, जास्त नाटक करशील ना तर मी इकडेच तुला नरक दाखवे, समजला? चल बघताय काय, खेचून घेऊन जा यांना। हा ना वंदनाचा अड्डा आहे, मी जे बोले ना ते ऐकावं लागेल, जे सांगेन ते करावं लागेल। ऐकलंस तर दागिने, नाही ऐकलंस तर तलवार, एक एक किला कापून टाकेन मी। हा कळलं ना नाजूक नारी, माझ बोलणं ऐकावं लागेल। नर री री र री 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 री। ए, भूक लागली आहे का? हो द्याना, द्या, खूप भूक लागली आहे मला, प्लीज जेवण द्या ना। मी जे काही सांगेन ते ऐकशील ना? ऐकेन, तुम्ही जे सांगाल ते सर्व करेन, प्लीज मला जेवण द्या। काठीच्या भीतीने दावणीला बांधलेला बैल सुद्धा ऐकतो, मग छोट्या छोट्या चिमण्या ऐकणार नाहीत का सांग मला? जेवायला देऊ? द्या ना, द्या प्लीज द्या ना। नो, तुला इतक्या सहजासहजी नाही देणार, जे मी सांगते ते ऐक, आंघोळ वगैरे करून तयार हो। तयार होशील ना तू? होते होते। गुड गर्ल। मग तुझ्याकडे किती अकाउंट आहेत? चहा वाल्याकडे, किराणा वाल्याकडे, बार वाल्याकडे, हॉटेल वाल्याकडे, एवढंच नाही तर सुलभ शौचालयात सुद्धा। अरे मी ते नाही, बँक अकाउंट बद्दल विचारतोय। अशी वाईट काम मी नाही करत। हॅलो मॅडम। अरे तिला कशाला बोलवतोय? अरे तिच्याशी बोलायला। मला माहितीये तू तिच्या प्रेमात पडलायस ना। हो, मला माहितीये। अरे थांबा 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 मॅडम थांबा। अरे सकाळपासून तुम्हाला शोधतोय मी। कशासाठी? ते काय ना, तुमचे पैसे परत करायचे ना, याला घाई झालेली आहे, जेवढे दिले तेवढेच नाही, त्याच्यापेक्षा जास्त द्यायचे। अरे काय करतोस तू? ठीक आहे, थँक यू। बघितलं, घेतलेले पैसे परत देणारा किती प्रामाणिक माणूस आहे, आणि तरीही बिचाऱ्याला मारत होते। एनिवे थँक यू सो मच, मला जरा काम आहे, निघते मी। ठीक आहे ठीक आहे। प्रेमात माणसं हरामखोर बनतात। सगळ्यांसाठी गंमत आणलीये, सगळ्यांनी मिळून खा। ठीक आहे। शाळा सोडून तुम्ही इथे काय करताय? शाळेत गेलो की दूध, अंडी आणि गरम जेवण मिळतं। आम्हाला जायचं असतं पण आम्ही काय करणार, आमच्या आई बाबांकडे वेळच नाहीये। वेळ नाहीये? ठीक आहे, ते कुठे सांगा, मी त्यांच्याशी बोलते। ते तर खूप लांब आहे। एक मिनिट थांब, कोणाला भेटायचं तुला? झोपडपट्टीतल्या मुलांच्या आई बाबांना भेटायचंय। ठीक आहे।
मॅडम आहेत का? नमस्कार मॅडम. इकडल्या गरीब मुलांना मी ओळखते. ते आजकाल शाळेत येत नाहीयेत. त्यांना विचारलं तर कळलं की त्यांचे आई वडील इकडे काम करतात. तुम्ही त्यांना बोलवू शकता का? मला त्यांच्याशी बोलायचंय. हे बघा, मुलांच्या भविष्यासाठी शिक्षण खूप गरजेचं आहे. जर तुम्ही त्यांना बोलवलं तर मी त्यांना कन्व्हिन्स करेन. तू कोणाशी बोलतेस तुला माहित नाहीये का? चंद्राला बघून गपचूप जेवणारी, आईच्या गोष्टींवर डोकं हलवणारी तुला ही लहान मुलगी वाटते का? तुझ्या आईच्या गोष्टी मधली ही चेटकीण आहे. गुपचूप इकडून निघून जायचं. ए बेबी बेबी, या गोड बाहुलीला का जाऊ देतेस? हिला बघून तर आपल्या बाजारात फटाके वाजायला लागतील. या बाहुलीला मोठी किंमत लावून सर्विस साठी ठेवून घेऊ. जाग बाहुली. पावनी पावनी, जेवायला बाहेर येतेस ना? ये ना. अग ये ना. अजूनही हिला अक्कल नाही आली. वंदनाच्या दारावर आलेली प्रत्येक कळी उमलल्याशिवाय जाऊ शकत नाही. आताच राहा, जा, नको येऊस. या वर्षीच्या सिमेंटच्या रोडच्या कामासाठी दिलेल्या नावांमध्ये श्री गोगिनी नायडू यांना हे टेंडर दिलं जात आहे. हे बघ कृष्णा, तू मला तुझा शत्रू समजतोस. टेंडर जिंकून तुला हरवल्यानंतर मिठाई देण्यासाठी तुला शोधत होतो. हारल्याबद्दल तुझं अभिनंदन. तुझ्या तर मिठाई देण्याच्या नावाखाली मिरची लावायला आलायस. आजपर्यंत टेंडर फक्त मलाच मिळत होत, कळलं ना? आजपर्यंत नाही, आजच्या आधी. जेव्हा माझा हात उठेल ना तेव्हा टेंडरच नाही, कानाखाली बसेल थंडर आणि सगळीकडे येईल बवंडर. ए जास्त उडू नकोस. पहिलं हे जिंकलेलं टेंडर तर पूर्ण कर. बिल पास करण्यात पडशील तर. माझ्या पडण्यामुळे तुझी इज्जत वाढेल डोक्यातून काढून टाक. तू फक्त या चिखलातच लोळत राह. जर तू यातून निघून माझ्या धंद्यात आलास ना तर याच मातीत मी तुला जिवंत गाडून टाकेन. तू खेळाच्या मैदानाला स्मशान बनवशील. तुझ्या शरीरातली एक एक हड्डी तोडून मी त्याला आग लावून टाकेन आणि तू बघतच राहशील. ओ चॅलेंज. या लंगोटी गँगला घेऊन माझ्या बरोबर तू 20-20 खेळशील. आता माझा ऐक, येणाऱ्या काळात या लंगोटी गँगची लंका जाळून सिग्नल वर भीक मागायला नाही लावलं ना तर माझं नाव नायडू नाही.
तुमचं हे काम बघून ना पहिलवान कृष्णाची हवा हवाई झालीय. सगळी माती शरीराला लावून मातीच्याच मैदानात बसला असेल तू. एय, पहिले त्याच्या एरिया मधूनच काम सुरू करूया भाई. आणि त्या लोकांनी काही हंगामा केला तर? ए, जर मर्दा हाय तर मग तू कोण आहेस? बाहेर उभं राहून बोलणं सोपं आहे जॅकी. एकदा आखाड्यात उतर मग कळेल तुला. हो हो, आखाड्यात तर नक्कीच कळेल.
हॅलो कमिशनर साहेब, कशी वाटली काल रात्रीची रिसॉर्टची जत्रा? छी, सगळी रात्र बर्बाद करून टाकली. तुला माझी टेस्ट माहित नाही का? कामाचा सोड, कॉमन सेन्स सुद्धा नव्हता. तुम्ही जी सांगितली होती तीच मुलगी पाठवली होती सर. काय करायचं तर सोड, हात सुद्धा लावू नाही दिला. पुढच्या वेळी चांगली पोरगी पाठव, नाहीतर तुझ्या अड्ड्यावर रेड टाकेन. बी केअरफुल. सॉरी सॉरी, पुढच्या वेळी ना टॉप क्लास मुलगी पाठवेन. काय गये, तुझी कंप्लेंट आली आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन गरजेचं आहे, सांगितलं होतं ना, नाटकं करायची नाहीत. पोलीस होता तो, पोलीस. पोलीस नव्हता ताई, जनावर होता. ताई, मी तुम्हाला हेच सांगायला आले होते, तो सायको सारखा वागत होता. हे बघा, सगळं शरीर जाळून टाकलं आहे आणि हिला जबरदस्ती ड्रिंक पाजलं आणि मित्रांनाही बोलवलं. हलकट येतो कुत्रा, जर त्याला करून नाही दिलं तर अजून कोणाला तरी करायला पाठवेल. अच्छा ठीक आहे, पुढच्या वेळी मी तुला त्याच्याकडे नाही पाठवणार. सरोजा, हिला घेऊन जा आणि ट्रीटमेंट कर, आणि 2 आठवडे आराम करू दे. जा तू. त्या नवीन मुलीचं काय झालं? ती अजूनही तयार नाहीये. लास्ट चान्स, तिला समजाव. जर ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर हिजलीला पाठवेन. नाही ताई, मी समजावते तिला. हे राम, तू जा, विनर सारखा जा. आजपासून सफेद धंदा, काळा धंदा, कन्स्ट्रक्शन आणि लेआउट बिझनेस सगळं काही तुझ्या हातात देतो. हे सगळेच्या सगळे आजपासून तुझ्यासाठी काम करतील. आपण भाई तो काय रे, तुला काही बोलायचंय का? अहो, आम्ही इथे एवढे सिनियर लोक आहोत, काल आलेल्या त्या मुलाला एवढी मोठी जबाबदारी देता तुम्ही म्हणजे काय सर? अरे तुझ्या तर काल जेव्हा हल्ला झाला तेव्हा तुझी सिनियरिटी आणि अनुभव कुठे गेला होता? एकदा जीव वाचवला तर काय झालं भाऊ, या धंद्यात तुमच्या सगळ्या डील्स मध्ये आम्ही सोबत होतो. आमच्यामुळे तुम्ही आहात विसरू नका. जर आम्ही साथ सोडली ना तर हा आमच्या शिवाय एक दिवसही टिकू शकणार नाही. मग बघा तुम्ही भाई, आम्ही तुमच्या सांगण्यावर कितीतरी डील्स केल्यात, हातातली दारू सोडून आलो आहोत. अहो, बायकोला देखील सोडून आलो भाई, फक्त तुमच्या कामासाठी. ऐ, आता बंद करा. फील्ड मध्ये तर बरीच वर्ष आहात पण कुणीही काही केलं नाही, आता तुम्ही काय करणार? कधी काळी मी नायडू बिर्याणी हॉटेल चालवायचो, उष्टी राहिलेली हाड मी स्वतः साफ करायचो. जर मी इथवर पोहोचलो आहे तर स्वतःच्या हिंदीवर याने मारलेल्या प्रत्येक फटक्याने मला आठवण करून दिली की कधीतरी 30 लोकांनी रेल्वे ट्रॅकवर माझ्यावर हल्ला केला होता, तेव्हा त्या सगळ्यांना मी एकट्याने धुतलं होतं. ठीक आहे, आता ऐका, मी आता निर्णय नाही घेत, एक अजून डील मी तुम्हा लोकांना देतो, करू शकाल? तुम्ही फक्त बोला भाऊ, सुटकीत काम करतो आम्ही. कृष्णा पहलवानाला संपून टाका. आहे हिम्मत? आहे का हिम्मत? आता बोला ना, आहे का कोणामध्ये हिम्मत? भाईची शपथ घेऊन सांगतो, जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, कृष्णा पहलवानाला मारत नाही तोपर्यंत मी पाणी सुद्धा पिणार नाही. बघितलं, ताकद याला म्हणतात, ज्याच्यात ताकद असते त्याला तलवारीची धार बघूनच कळते. ए, चला आता निघा इथून, चला निघा. शी, मला हात सुद्धा लावू नका. तुम्हाला काही लाज मान सम्मान आहे की नाही? तुम्हाला असं जीवन जगायला लाज नाही वाटत का? जर मी तुमची मुलगी असते तर तरीही असंच केलं असतं. ऐक, हे बघ, असं काही नाहीये, अजिबात नाहीये. एखादी आई तिच्या स्वतःच्या मुलीला असं घाणेरडं काम कधीच करायला लावणार नाही, कधीच नाही. मी तुझ्या आईसारखीच आहे. जेव्हा मी छोटी होते, म्हणजेच तुझ्या एवढी होते ना, तेव्हा मी माझ्या आयुष्याबद्दल बरीच स्वप्न बघितली होती. पण काय करणार, माझ्या घरात जेवणाची सुद्धा व्यवस्था नव्हती, बाबा दारुडे होते, आणि जेव्हा मी तरुण झाले तेव्हा त्यांनी माझं लग्न लावून दिलं. आणि माहितीये कोणाबरोबर लावून दिलं? माझ्या वडिलांपेक्षाही वयानं मोठे होते ते, आणि मी त्यांची तिसरी बायको होते. त्यावेळी तर मी काहीच करू शकले नाही, पण त्रास सहन झाला नाही.
आणि मी स्वतःला थांबू नाही शकले. मी माझ्या नवऱ्याचा खून केला आणि दुसऱ्या माणसाबरोबर पळून गेले. मग त्यानं मला या बाजारात विकलं आणि तोही इथून निघून गेला. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. तो वर बसलाय ना, त्याची सगळ्यांवर कृपा आहे. अंधाऱ्या खोलीतून सुद्धा एक दिवस तो उजेडाची खिडकी नक्की उघडतो. पण आपल्याला फक्त ती खिडकी कुठली आहे ते शोधायचं असतं, बस एवढंच. तू जास्त विचार नको करूस. तू जा, जाऊन जरा झोप. जा झोप. हे बघ, तो मागचा दरवाजा उघडाय. सगळे झोपलेत, तू जा. पण तुम्ही? तू माझा विचार नको करूस. तू आधी इथून जा. ठीक आहे. पहिलवान इकडे येतोय. Oh!
ही घटना आजच घडली आहे, सकाळी 6:30 वाजता. सध्या सीसीटीव्ही फुटेज चेक करायला सांगितलंय, नंतर पाहूया. नाही सर, कोणी आहे विटनेस नाही. अडकले आहेत सर. अरे प्रवीण, सध्या जे काही क्रिमिनल सुटले आहेत ना, त्यांची फाईल पाठव माझ्याकडे जरा. ठीक आहे सर. सर फार काही नाही आहे, पैसे देऊन मर्डर केल्याची घटना आहे. तो कृष्णा पहलवान आहे ना, त्याचा आणि नायडूचा वैर आहे, त्यानेच कोणाला तरी पाठवलं असेल. हां ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे साहेब, मी या गोष्टीची नोट घेतो. ओके सर. फाईल? अरे तिचं काय, हात बोलव तिला. साहेब बोलवत आहेत. मॅडम आत या. सर नमस्कार. सर माझं नाव पावनी आहे, मी इथे जवळच राहते. माझ्या एरियात हा धंदा चालू आहे, चला माझ्यासोबत बघूया. हो चला सर. ऐका, तुमची गरज नाही, मी स्वतः जाईन. तुम्ही बसा आत गाडीमध्ये. समजवायला सांगितलं तर मागचा दरवाजा दाखवला. गद्दार कुठली. हे हिला इकडून घेऊन जा आणि ही जागा साफ करा. हेच घर आहे. हो सर, हेच आहे ते घर. सर हीच आहे ती चेटकिंड. आमच्या सारख्या मुलींना धंद्यावर बसवते. सर तुम्ही हिला अटक करा. कसली वाट बघताय तुम्ही सर, हिला अटक करा. बरं मला एक गोष्ट सांग, तू तर आधी सुद्धा इथे आलीस, बरोबर बोलतोय ना मी? हो बरोबर बोलताय. मग तू जेव्हा पहिल्यांदा इथे आली होतीस तेव्हा तुला कोणी बसवलं होतं धंद्याला काय? अरे जर धंद्याला बसवलं नाही तर तक्रार कसली घेऊन आलीस? तुला बघूनच मला कीव येते ग. पहिली गोष्ट, तू इथे येऊनच चूक केलीस. दुसरं म्हणजे तू इथून पळून सुद्धा गेली होतीस. आणि तिसरं म्हणजे तू आमचीच कंप्लेंट केलीस. ए चल उठ ग, तुला आरामात बसून आतमध्ये आंबे खायला सांगितलं होतं ना, मग बाहेर त्याच्या बाटीचा भाव सांगायला कशाला बरं गेलीस? हा इकडून पळून जायची गरज नाहीये, तुला परत असा विचार सुद्धा करू देणार नाही मी. चल गपचूप. नाही भावा, योग्य वेळ नाहीये. ती पावनी चांगली मुलगी आहे. हे बघ, पुढल्या वेळी तिला घरातून उचलून नेऊ. ठीक आहे, आता चल. चल भावा. चांगलं काम केलं ते इन्स्पेक्टर. तुमच्यामुळेच ही पोस्टिंग मिळाली, तुमच्यामुळेच हा युनिफॉर्म मिळाला. ही तर एक छोटीशी परत भेट होती. आता या भेटीचा काय मोबदला देणार? तरी पण या दोघींना पाठवा संध्याकाळी. ए राम, अरे काय झालं, एवढा कसला विचार करतोयस तू? मला तिकडे जायचंच आहे. कुठे? त्या अड्ड्यावर. काही झालं तरी मला तिला सोडवायचंय. तुझं बोलणं तर बरोबर आहे. जेव्हा मी संकटात होतो ना
तेव्हा त्या मुलीने कसलाही विचार न करता माझी मदत केली होती. आपण पण तिची आता मदत करायला हवी. जर आज तिची मदत नाही केली तर मग देवाला काय तोंड दाखवायचं? चल ना मग आता जाऊया. आता आज रात्री फ्री आहे? सॉरी आताच बुक झाली. अरे यार थोडक्यासाठी, पण हरकत नाही, पुढच्या वेळी नक्की. चल ना बाय. बाय. काय टाइमपास करत होता तिकडे? अरे काही नाही, असंच ते. काय रे, पहिली वेळ आहे का? हो. कुठल्या वयातली पाहिजे? 18 वर्षांची. तू जसं तोंड उघडून विचारलंस की आमची पहिली वेळ आहे का, तसं आम्हालाही तिला विचारायचंय की तिची पहिली वेळ आहे की नाही, आणि त्याचं उत्तर हो असलं पाहिजे. कळलं का? त्या सगळ्या जणी उद्या पण हेच बोलतील. अहो तुम्ही मला ओळखत नाही काकू, मी चेहरा बघून माणसाची हिस्ट्री सांगू शकतो. मुलींना किती लाईक्स मिळाल्यात, किती कमेंट्स आल्यात आणि किती सबस्क्रायबर आहेत हे सुद्धा कळतं मला. मोठे मोठे ढाचे देऊ नकोस रे बाबा. ए बाबा बोलायचं नाही मला. लहानपणी सगळे मला बाबा ब्लॅकशिप म्हणायचे. त्याचं काय ना बाबा, मला तू खरा मर्द वाटलास म्हणून बाबा म्हणाले. काकू मर्दानगी तर तुमच्या मधूनही थोडी थोडी बाहेर येते बघा. तुमची रेंज काय? रेंज नंतर दाखवतो, आधी माझ्याकडे जो माल आहे तो तर नीट बघून घे. ए बाहेर या ग भाऊजी आलेत. वा नीट बघा भाऊजी, जी तुम्हाला आवडेल तिची निवड करा. ये ना बाबा. ए असं कसं येऊ, तू तुझं वचन पूर्ण केलं नाहीयेस. तू म्हणाली होतीस फ्रेश माल मिळेल, एक सुद्धा नाहीये. हे बघा भाऊजी, आता फ्री असणारा हाच माल आहे, यातली जी आवडेल ना तिची निवड करा. या मुली तर मला फुकट सुद्धा नको आहे. तू मोठा सावकार लागून गेलास का? जेवढा जमिनीच्या वर आहेस ना तेवढाच खाली सुद्धा आहेस. जर इकडे फक्त बोलायला आला असशील ना तर निघ इकडून, चाल. हा वंदनाचा अड्डा आहे, इकडे कधीच कोणी नाराज नाही होत. त्या नवीन मुलीला घेऊन या. जर माझं म्हणणं ऐकलं नाहीस ना तर तुझ्या आश्रमाला आग लावून टाकेन. मला ही मुलगी आवडली. रिकाम्या हाताने जाणार आहेस का बाबा? चल टाक इकडे. टाकले. काकू एक चांगला फ्रेश पीस मला सुद्धा दाखवा ना. ए मामा, मी आहे ना टकाट. चल हट, सगळा मूड घालून टाकलास. चल. मला ही चालेल, हिला मी ठेवून घेतो, तू हे ठेवून घे. हात सुद्धा लावू नकोस. हे माझं बोलणं तर ऐकून घे. चिखलातच उगवतं ना, मग तू बाकी सगळं त्या देवावर सोडून दे. बाळा तू या गरीब घरातलं कमळाचं फुल आहे. बाळा जर या समाजात आपल्यासारख्या गरीब लोकांची पण इज्जत असती ना तर आपल्याला पण समान हक्क मिळाला असता.
नकोस आई, जर तू जेवताना असं रडशील तर हे जेवण घशाखाली कसं उतरेल? जेव ना ग. अरे बाळा, मी तुला सोडणार नाही. बेबी, असं काय पकडतेस की हात इतके कडक झाले तुझे? ते ना ओढून ओढून उखडून उखडून ओढावून ओढावून असे झाले आहेत. बेबी, हे ऐकायच्या आधी माझ्या कानातून रक्त का नाही आलं? बिचारी मुलगी या पोटासाठी किती मेहनत करते हो ना. जेव्हा माझे हात दुखतात तेव्हाच आयुष्यातली खरी खुरी मजा मिळते. माझ्या हाताच राहू दे, पण त्याच्यातून मिळणारी मजा ना जरा वेगळीच. एकदा झाल्यावर लगेच छोटा दिसायला लागतो. मी काही समजलो नाही, तू कशाबद्दल बोलतेस? पतंगाबद्दल. कसली पतंग? ओढून ओढून, खेचून खेचून, उडवून उडवून. तुझ्या हातात तर मी काही देणार नाही. काय म्हणालास? पतंग तर अजिबात नाही. कुठे चाललात? आम्ही जरा फिरून येतो. हे सगळं इकडे अजिबात नाही चालत, माहित नाही का? इकडे मला काहीच करता नाही आलं. शोरूम वाले पण गाडी विकायच्या आधी एक टेस्ट ड्राइव्ह देतात ना, मग तू का नाही म्हणतेस? ठीक आहे, घेऊन जा. अरे थँक्यू मॅडम. ए, तू इकडेच थांबायचं. तू येईपर्यंत हा इथेच थांबेल. अरे सॉरी मित्र, आम्ही थोड्याच वेळात येतो. अरे भावा, त्यात सॉरी काय? तू आउटडोर खेळ, मी इनडोर खेळतो. तू आरामात जा, फिरून ये. हा आरामात जा, जा जा. चल, मी तुला स्वर्ग दाखवेन, ठीक आहे? अच्छा मला एक गोष्ट सांग, या बाकीच्या मुली तर मुलांना द्राक्ष सफरचंद खायला घालतात, मग तू मला हे मोठं केळ का खायला घालत आहेस? खूप आरामात आतमध्ये जातो ना म्हणून. नॉटी ब्युटी, तू आहेस खूपच क्युटी. तू फक्त बोलतच राहणार आहेस की बाकी सुद्धा काही करणार आहेस? जर घाई घाईत सगळं केलं तर मजाच येणार नाही ना. आरामात शांतपणे मन माझं डोले डोले. बेबी, तू माझ्यासोबत पिक्चर बघायला येशील का? पिक्चर बघायला? तिकडे काय करशील? आपण दोघं थिएटर मध्ये कोपऱ्यातल्या सीटवर बसू यार. मग तिकडले लाईट बंद होती. त्याच्यानंतर एका झटक्यात मी तुझ्यावर असा हात टाकेन. टाकशील? मग तुला माझ्या जवळ जोरात ओढून एक छान पप्पी देईन. आणि त्यानंतर? त्यानंतर मी तुला कामुकतेने माझ्या जवळ घेईल. जवळ घेतल्यावर काय करशील? त्यानंतर काय करशील? अग, हा मूड माझा असाच राहिला ना तर थिएटरचा मालक मला चपलेने मारेल. कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. मूर्ख कुठली? बस एवढंच ना, बाहेर जाऊन काही करण्यापेक्षा आपण इथेच बसून एकत्र गोडाचं जेवण जेवूयात ना. क्यूटी, तू आहेस खूपच नॉटी. तू आणलंयस ना सेफ्टी? कजिना आणलाय. मग वेळ कशाला घालवतोय? सुरू कर ना पार्टी. तू ना एक तिकीट कन्फर्म करून ठेव बेबी. रिसॉर्ट मध्ये सगळे मंत्री लोक येणार आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही होणार. कुठल्याही किमतीत सोडू नकोस, कळलं का? बेबी. बिचारा प्रेमात वेडा झालाय.
सॉरी 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 कंटिन्यू. चल जाऊ दे, माहित नाही कोण होता. माझं बोलणं कळतंय ना बेबी. माझी पावनी कुठे? ओ तुझी पावनी, तीच पाहिजे का? इकडे तिच्या पेक्षाही सुंदर मुलींचा खजिना पडलेलाय. आम्हाला वाटलं तू मजा करायला येतोयस, पण हा तर प्रेमात पडलाय ग बेबी. दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जाणार रे. मला दुसरं कोणीही नकोय, मला माझी पावनीच पाहिजे. मी पण नकोय का? फक्त एकदा डोळ्यात डोळे घालून बघ, मी तुझी सगळी तहान शांत करून टाकेन. या वंदनाच्या अड्ड्यावर जो कोणी पुरुष येतो ना, त्या सगळ्यांचं मी स्वप्न आहे. सगळ्यांना मी हवी आहे. एक प्रकारे अप्सराचे मी. म्हणून जर मी तुझ्यावर प्रेम करत असेन तर म्हणजे तू नशीबवान आहेस. तुझी हाईट, तुझा चेहरा, तुझ्या चेहऱ्यावरचा इनसेन्स मला खूप आवडला. पावने कुठे? सगळ्यांना मी हवी. ती कुठे गेली हेच विचारतोय. ती येईपर्यंत मी कंपनी देते ना तुला. प्रेम आणि कामना यातला फरक तुला नाही, पण माझ्या पावनीला कळतो. सरळ सरळ सांग. हो माझी बेबी. माझ्या पावनीला काय झालं ना तर? बेबी तुला काही झालं तर नाही ना ग? तू आमचं काही वाकड करू शकत नाही. हे राणी मिळाली. हे जरा नीट बघ. मी आता जरा वेगळ्या मूड मध्ये. नाहीये. हे अजून तर मी काहीच केलं नाहीये. तुला ओळखतोस काय? ओळखतो. ती तसली नाहीये. जाऊ द्या भाई. तुझी लवर आहे का? तू एक काम कर, मला तिच्या सोबत फक्त 10 मिनिटं दे, त्यानंतर तुला हवं असेल ते कर. एकदा हात लावल्यावर मी हिच्याकडे बघणार सुद्धा नाही. त्यानंतर लग्न करून हनीमूनला जा. मी तुला फुल टू स्पॉन्सर करतो ना. एक काम कर, तू हिला नेपाळला घेऊन जा, मस्त जागा आहे. नाहीतर राम, तू माझ्या एरियामध्ये जे नाव कमावलंयस ना, की तू माझ्यासारखा महान आहेस, मी त्याच एरियामध्ये तुझे गुडघे तोडून तुला उठण्याच्या लायकीचा पण नाही सोडणार. अरे हराम खोर, ज्याने तुला जगायला शिकवलं तू त्यालाच मारशील. शुगर पेशंट आहे, थोडा जाऊन येतो. तुम्ही पळा पळा लवकर. पकडा त्या लोकांना.
हॅलो इन्स्पेक्टर, काय झालं? एका साध्या गुंडाला पकडायला इतका वेळ लागतो का? एवढ्या दिवसांपासून तुम्ही काय करत आहात? या वंदनाच्या अड्ड्यावरून तो एक चिमणी घेऊन गेलाय. त्याच्यात एवढी हिंमत कुठून आली? मला तो जिवंत हवाय. जोपर्यंत त्याला माझ्या अड्ड्यावर आणून संपवत नाही ना, तोपर्यंत झोप नाही लागणार मला. अग बेबी, शांत राहा ग जरा. ते लोक पानांसारखे झाडावरून खाली जमिनीवरच पडणार, अजून कुठे जाणार? हा, आज ना उद्या नक्कीच सापडतील. पण त्याच्यासारखा मर्द आजपर्यंत नाही पाहिला बेबी. हो ना, तुझ्याच घरात येऊन तुझ्या गळ्याला सुरा लावणारा हिम्मत असणारा मर्द. म्हणूनच त्याला लगेच संपवून नाही टाकायचं बेबी. त्याला बेडवर बसवून तुझ्या प्रत्येक अवयवाला छान मसाज करायला लावायचं. हातात आलेलं अमृत एकदा तरी पिऊन बघशील ना, त्याला असं वागवायचं की काही न करता तो तळमळला पाहिजे. छातीवर लात मारा, पण इकडे नको, इकडे खरंच खूप दुखतो. काय रे, मी तुला मारते आणि तू माझी मस्करी करतोय? अरे मला काय वेडा कुत्रा चावलाय का की मी तुझी मस्करी करेन? तू तर खरंच मिस वर्ल्ड आहेस ताई, म्हणजे दादा. सरळ सरळ सांगितलं नाहीस ना की ते दोघं कुठं आहेत, तर मी तुला जगूच देणार नाही बेटा. हे बघ, तुला मला जेवढं मारायचंय तेवढं मार, पण मला मारताना बेटा म्हणू नकोस ग, कारण मला कळणार नाही की मी तुला आई म्हणू की बाबा म्हणू. कळतंय ना तुला? कॉमेडी. लहानपणापासूनच बापाचा मार खाल्लायस ना, आता आईचा मार खा. ग बाप मारेल आणि मला काहीच नाही माहिती. मजा आली का? तुझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, मला माहित नाही की ते दोघं कुठे आहेत. खरंच नाही माहित. नाही माहित हिजली, इकडे जर तुला मारून टाकलं ना. सोडावे. अहो काय करता तुम्ही? अहो इलेक्शन जवळ आले, तुम्ही एमएलए बनू शकता, पण हे सगळं जर त्यांना कळलं ना तर सगळं पाण्यात जाईल. मला सांगता मी कशाला आहे? तो राम दोहांना मारून पडालाय ना, जिथे कुठे असेल त्याला शोधून त्याचा एन्काउंटर करून टाकेन आणि मग त्या पाखराला पकडून इथेच कैद करीन. ती तलवार माझी आहे, मला परत दे. इन्स्पेक्टर, मला ते दोघं जिवंत हवे. इन्स्पेक्टर साहेब, जायचं का? चल रे, मी पुढे बसतो. हा बाबा, बेबी, बाबा ना त्याची व्यवस्थित काळजी घेतील.
कुठे? हे धर, पण हे तू बरोबर नाही केलंस. असं काय काम होत? त्याच काय ना, समारंभात, भूमिपूजनात, सगळीकडे लेट जाताना. इथे पण लेट येणार का? मी सकाळपासून तुमची वाट बघत होते. एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये तुझा पण एक प्रॉब्लेम आहे. कलकत्त्यामध्ये कोणीतरी ऍक्च्युली तुझ्या मुलीला ऍक्च्युली या बाबतीत दिल्ली असेंब्लीमध्ये चर्चा होते. आता असेंब्लीमध्ये चर्चा म्हणजे माहीतच असेल तुला. फक्त एवढंच आहे ना, जाऊ द्या ना, मला सगळं माहितीये. 25 मुलींना देह विक्री करताना पकडण्यात आलंय. मी त्याबद्दल नाही विचार करत आहे, कारण तुम्ही असताना माझ्या इथे रेड कोण टाकणार आहे? यावेळी चुकून पकडलं गेलंय, परत असं नाही होणार. पण या सगळ्या घटनेत महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याचाही हात आहे अशी चर्चा चालू आहे, याबद्दल तुला काही माहिती आहे का? मी सांगितलं ना, तुमचं टेन्शन आणि थकव्यासाठी माझ्याकडे एक औषध आहे, या ना. अरे तू बेबी बेबी या, असं नको करू यार. अगं अगं तू खूपच थंडी आहे, काहीतरी पांघरायला मिळालं तर बरं होईल. खूप थंड आहे. आतासाठी हे घे, मी उद्या सकाळी बाजारात जाऊन काहीतरी घेऊन येईन. ठीक आहे. तुला थंडी वाजत नाहीये? वाजते ना. मग माझ्या बाजूला येऊन झोप ना. हो 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 हो, मी आधीच फिश खाल्लाय आणि मग माझ्या शरीरातल्या गर्मीमुळे मला अजून काहीतरी करावं असं वाटलं तर मग मी इकडेच बरा आहे. साहेब, खरं बोलाय साहेब, तुमच्या बाबांची शपथ मी खरंच बोलतोय. बोलला तर तांबडं फोडून ठेवीन. अहो मला खरंच माहित नाही की ती दोघं कुठे आहेत. नाही माहित? नाही. बर. जा एक मिनिट. हे इतक्या खाली का घातलंय? सर रूपा आहे, देऊ का एक? माझ्या रूपाला लपवून ठेवतो. हे काय सर, तुम्ही सोडलं त्याला? वाघाला पकडण्यासाठी बकरीला सोडावं लागतं. बकरी सोडली आहे मी, लक्ष ठेवायचं. हा हा ठीक आहे सर. मंत्रीजी, या वर्षीच्या होणाऱ्या निवडणुकीत मला तुमच्या पार्टीकडून तिकीट हवंय. तिकीट? एका पार्टीचं तिकीट म्हणजे रेल्वेचं तिकीट थोडंच आहे. मस्करी थांबवा, आता तिकीट द्याल ना? हे भगवंतना, राजकारणात येणारे लोक जनतेची सेवा करणारे लोक असतात, ज्यामुळे पार्टीचंही भलं होतं. तिकीट त्यांनाच मिळतं. पण तू तर राजकारणात यायच्या आधीच अधिकारी म्हणून लोकांना लुटण्याची तयारी करतेस. म्हणूनच तुला तिकीट देऊन मला माझ्या पार्टीचं हसं करून घ्यायचं नाहीये. त्यामध्ये काय चुकीचं आहे? मुलींना विकून तुम्ही सुद्धा पैसे कमवताच की नाही? तुझ्या तोंडावर ताबा ठेव. पण का? लोकांसमोर भाऊ आणि एकटं असताना लव्हर, हे सगळं सांगू का लोकांना? जर एका चांगल्या बाईने विचारलं असत ना तर याच उत्तर दिलं असत मी. पण विचारताय कोण? मंदा जे चालवते धंदा. हे बघ मंदा, तू ना ही राजकारणाची स्वप्न सोडून दे. तू नॉमिनेशन जरी भरलंस तरी पार्टीत येण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या असतात ज्या तुझ्याकडे नाहीयेत. म्हणूनच वंदना, हे बघ, हा हात दाखवून कशाला अवलक्षण ओढवून घेतेस? पण हा व्हिडिओ दाखवून
अध्यक्षांचा दुसरा चेहरा विरोधी पक्षाला दाखवू शकते ना? कुठला व्हिडिओ? आपल्या रासलीलेचा? मस्करी करू नकोस. व्हिडिओ दाखव की नॉमिनेशन फाईल करा. डर्टी पॉलिटिक्स. ज्याची काठी त्याचाच आवाज. वंदना देवींचा विजय असो. 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 हॅलो, मी बोलतोय राम. ए राम, अरे राम तू आहेस कुठे यार? तुम्ही दोघं बरे तर आहात ना? मी ठीक आहे, पण तू आहेस तरी कुठे? ते मी तुला सगळं नंतर सांगतो. तिकडे सगळं कसं आहे? अरे भावा, बरं झालं तू पळून गेलास. इकडे सगळे हात धुवून माझ्या मागे लागलेत. वंदनाची गँग, भाईची गँग, पोलीस वाले, सगळ्यांना तूच हवायस रे. हे सगळं मी पळून जायला केलं नव्हतं. त्यांना मला शोधायचं ना, शोधत राहते. म्हणजे? ते तुला नंतर कळेलच. हे राम, अरे विचित्र माणूस आहे, बाय पण नाही बोलला, काही इज्जतच नाहीये. वंदना देवींचा जय असो. 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 सगळ्यांसमोर खूप सोज्वळ बनून फिरता आणि मुलीला बघताच मवालीगिरी सुरू करता. तुम्ही मुली पण काही कमी नसता. सगळ्यांसमोर साप बघितल्यावर उडी मारून आमच्याच कडेवर बसता आणि एकटी असताना मात्र त्याच सापाला गळ्यामध्ये घालून फिरत असता. आम्हाला पण सगळं कळतं बरं. जातो जातो, शर्ट घेऊन जाऊते. मला तू नकोस, तुझ्या शर्टही नकोय, जा. बाहेर यायला कपडे नकोत काय? नाही. ठीक आहे, बघूया तरी. संपूर्ण जगासाठी डॉन, पण तुझ्यासाठी आय एम गॉन. चल रे बाबा. Thank you.
कबूतर चोच लढवत होती, चांगली तासून काढली यांची पंख आणि घेऊन आलो तुमच्याकडे. आता मस्त पिकेला फ्राय करायचं किंवा तिची ग्रेव्ही बनवायची हे तुमचं तुम्ही ठरवा. आता मी चाललो या दोघींची पंख तासायला. खूप उपकार केलेत बाबा, थँक यू. ए उठ ग, उठलीस ना?
ए या गल्लीतल्या कुत्र्याने तुला तोंड लावून उष्ट केलं आहे ना. तुला तर हेच वाटलं असेल ना की तू लैलास, आणि हा भिकारी तुला मजनू वाटलं असेल, आणि हरामखोरानं तुम्ही आमच्या बेबीला काय कुठला विलन समजत आहात का. इकडे लव्ह स्टोरी नाही, कामासूत्र चालत. कामासूत्र तसं तुमच्या दोघांच्या प्रेम कहाणी मध्ये एक अजून ट्विस्ट येणार आहे. चला रे मुलांनो, या लैलाला घेऊन जाऊन सिल्क बनवा. सिल्क सिल्क बनवा. एय दुकरांनो, जर तिला कोणी हात लावला ना तर कापून टाकेन. शाबास हिरो, तुझ्या हिमतीला माझा सलाम. शेवटी तुझ्यासारखा पुरुषच तर एवढी मोठी रिस्क घेऊ शकतो. फक्त हिच्यासाठीच नाही तर इकडे असलेल्या प्रत्येक मुलीसाठी मी रिस्क घ्यायला तयार आहे. ए लंकिनी, तू कोण आहेस हे मला चांगलंच माहिती आहे, पण मी कोण आहे हे तुला माहित नाहीये. ही कोण आहे? अहो सर ऐका, पैसे. हे कोण आहे माहितीये ना? इथे सगळे अंगातली गर्मी दाखवायला येतात आणि थंड होऊन जातात. तू कोण आहेस याचा मला काहीही फरक पडत नाही. पहिले पैसे द्यायचे मग गाडी काढायची. ही धंदेवाली आहे, हिच्या तोंडी काय लागायचं. हे घे हे घे. साडी घातली आणि तलवार तर पहिलवानासारखी चालवतेस. माझच नशीब खोट. मी काय करू शकते साहेब, हे जग असंच आहे साहेब. हे जग ना तुम्हाला सगळं काही दाखवते. साडी नेसलेल्या बाईला तलवार चालवायला पण शिकवत, आणि साडी काढली ना तर बाईला नाचायला पण शिकवत. कळलं की नाही? एवढंच काय, अगदी खून करायला सुद्धा शिकवत. उघडणं का उघडून टाकणं हा जगातला सगळ्यात मोठा धडा आहे, आणि तुमच्यासारखी माणसं तर हे शिकवतात. आता काही न बोलता चुपचाप निघून जा इथून. जातोस की नाही? मला प्यायची आहे, मला प्यायची आहे. आणखी एक बाटली पाहिजे, मला अजून प्यायची आहे. प्यायची आहे मला अजून प्यायची आहे, अजून प्यायची आहे. ऐक, जेवायला काय बनवलंय? डाळ भात बनवलाय. राम अभ्यास करतोय, गोंधळ नका घालू. तुझा मुलगा अभ्यास करून तसा पण काय कलेक्टर होणार आहे का? अंड उकडलंय का नाही? अरे देवा, किती वेळा सांगितलंय मी तुम्हाला ही घाणेडी दारू पिऊ नका. काय म्हणालीस? बाबा बाबा, तुम्ही दारू नका ना पीत जाऊ. तुम्ही जेव्हा दारू पिऊन कुठेही पडता ना, तेव्हा शाळेत माझे मित्र माझी मस्करी उडवतात. बेवड्याचा मुलगा, बेवड्याचा मुलगा म्हणून माझी बॅग आणि माझ्या वह्या खेचून घेतात. ही गोष्ट जेव्हा मी माझ्या टीचरला सांगितली तेव्हा त्या म्हणाल्या, तुझे बाबा का एखाद्या राज्याचे महाराज आहेत. ती लोक म्हणतात की मी सुद्धा तुमच्या सारखाच बनेन आणि मला चिडवत असतात. असं काही होणार नाहीये. नाही बाळा, तू रडू नकोस रे. मी आहे ना बाळा, मी तुला यांच्यासारखं अजिबात होऊ नाही देणार. तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. कमळाचं फूल सुद्धा चिखलातच उगवतं ना, मग बाकी सगळं तू त्या देवावर सोडून दे. लक्षात ठेव की तू या गरीब घरातला कमळाचं फूल आहेस,
तू चांगला अभ्यास करून एक दिवशी मोठा माणूस बनशील, नक्कीच बनशील. रडू नकोस बाळा. हा काहीच बनू शकत नाही. हा जर घराच्या बाहेर गेला ना तर याला कापून टाकेन मी. दरवाजा कुठे गेला रे? अरे काल तर इथेच होता. तू ये बाळा, इकडे बस. शकत नाही, तुझ्या बाबांना तर तू ओळखतोसच, त्यामुळे जास्त विचार नको करूस. मी तुला जेवायला वाढते. आयुष्य तर असच असायला पाहिजे, जस आहे तसच असायला पाहिजे. ऐक दादा, येतोस का? असं काय बोलताय साहेब, आम्ही इकडे कशाला उभे? कुठे जायचंय ते सांगा. अरे या गावात येणारे सगळे पाहुणे जिकडे जातात ना त्या जागी घेऊन चल. त्याचं काय ना, प्रवासामुळे जाम थकलोय रे मी. एखाद्या चांगल्या लॉजवर घेऊन चल की. सरळ सांगा ना, मजा करायची आहे. आम्हाला पण तुमच्या सारखीच माणसं हवी. चला चला या बसा. अरे बाबा आरामात काय घाईना आहे. अरे घाबरू नका साहेब. आरामात आरामात. ए थांब थांब ना. कार्यक्रम बरा झाला का? हो झाला. मजा आली की नाही? मजा आली. मस्त. हो साहेब, आधी आतमध्ये तर या. या काय रे जानकी रामा, या गरीबाच्या घरात कुबेराला घेऊन आलायस का? ताई मालदार पार्टी आहे, बकऱ्याला एकदम नीट कापा. नोटा मला पाहिजेत, खेळ तुम्हाला पाहिजेत, या सगळं जी आवडेल ती निवडा. आओ, अशा प्रकारची फळं आमच्या गावाकडे फुकट मिळतात आणि तेही चौका चौकात. काय सांगू तुम्हाला. आओ मी इकडं शहराकडची मिठाई खायला आलोय, तशी गोड गोड असेल तर दाखवा की. अरे वा, माझी पुरणपोळी आली. ही मिठाई खूपच महाग आहे. अहो कितीही महाग असू द्या, चालतंय की. आज तर मला डायबिटीज बी झाली तर चालेल. अहो जरा थांबा ना सर. ही मिळणं एवढं सोपं नाहीये. जर इच्छा पूर्ण करायची असेल ना तर अजून थोडं हलकं व्हावं लागेल, तेव्हा तर काम होईल. बर असं आहे का ते? सोडली परत एकदा. ओहो आज वातावरण काहीतरी बिघडलं आहे तुझ्या डोळ्यात. हे गे तुझ्यासाठी. आज तू खूपच सुंदर दिसतेस. बाळा एवढ्या लवकर का झोपलायस? चल उठ. हे बघ तुझे बाबा तुझ्यासाठी काय घेऊन आले. चल उठ, चल चल लवकर उठ. बाळा मी तुला खूप त्रास देतो ना, हे घे खा तू हे. हो अच्छा, काल रागवल्याबद्दल तू माझ्यावर चिडलायस. बघ आता मी तुझ्यावर रागवणार नाही रे. चल उठ उठ, हे खा, चल तोंड उघड. शाबास. बाळा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे, पण मला ते दाखवता येत नाही. खा ए अस. झोप आता तू, झोप आरामात. काव्या हे नेसून दाखव ना. आत्ता एवढ्या रात्री काय साडी नेसून दाखवू? हो
नेसलेली साडी मी काय तुला काढायला सांगतोय का? नेसायची तू आहेस आणि काढणार मी. चल चल लवकर नेस, नाहीतर मीच नेसून देतो. असं खूप प्रेमात दिसतय. प्रेम तर आहेस ग, फक्त आज उतू चाललाय. तुझे हे टपोरे डोळे मी जेव्हा जेव्हा बघतो ना, तेव्हा तेव्हा माझं नियंत्रणच राहत नाही ग. हात लावू नका. वरती हात लावायचे मी 3000 रुपये घेईन आणि खालती हात लावण्याचे मी जास्तीचे 1000 रुपये घेईन. मी आहे जानकी तुझा राम, एजंट, ब्रोकर, एक दलाल, पिंप. हे काम करायला लाज वाटत नाही, कसलीच भीती वाटत नाही. तू तर धंदा सोडला होतास ना, सरळ मार्गावर चालेन, हे काम नाही करणार, माझ्या मुलाला शिकवून मोठा ऑफिसर बनवेन. हा तू खूप भाषण द्यायचीस ना? हो द्यायचे मी. काही पैशांसाठी ज्या माणसाने आता कोठ्यावर घेऊन जाता, तीच माणसं तुमच्या घरी सुद्धा येतात हे विसरू नका. जो माणूस इतर बायकांच्या शरीराचे सौदे करतो, त्याच्या बायकोला सुद्धा या जगातली माणसं वाईट नजरेनेच बघतात, आणि हे सगळं मला सहन करावं लागतं. तुम्ही तुमची कमाई दारूवर उडवून टाकता, घरासाठी मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कुठे देता? घर चालवण्यासाठी तुम्ही जर मला पैसे देणार नसाल तर मी अजून काय करू सांगा? त्यामुळे मला हेच करणं योग्य वाटलं. माझं आयुष्य तर आता जगून झालंय, पण माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला हेच काम करणं योग्य वाटलं, आणि ह्या पुढे मी हेच काम करत राहीन. चुकीचं आहे का? आपल्या मुलासाठी हे काम नको करूस. आजपासून मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी माझी आहे. अगं मी दारू पिणं सुद्धा सोडेन. ए राम, दीदी बोलवते, चल. हे शिवा, मी आजपासून तिकडे काम करणार नाही, जाऊन सांग. अरे त्यांनी तुला नाही बोलवलंय, तुझ्या बायकोला. पैसे तर देते, पण जे सांगेन ते सगळं करावं लागेल. वेळेवर कामावर यावं लागेल, नाहीतर एवढं मारेन, एवढं मारेन कि तुझी कातडी सोलून काढेन. ताई, ताई, मी तुमच्या पाया पडतो ताई. आम्ही हे काम नाही करू शकत ताई. आम्ही हे गाव सोडून कुठेतरी लांब निघून जाऊ. काय रे, तुझ्यात खूप हिम्मत आली आहे का? तू असा विचार तरी कसा केलास? मी टाकलेल्या तुकड्यांवर जगता तुम्ही लोक. पाळीव समजून मी तुझ्या डोक्यावर हात फिरवला होता,
आता तू मला चावायला निघालायस? याला घेऊन जा आणि मारून टाक, आणि याच्या बायकोला खेचत माझ्याकडे घेऊन या. माझ्या आईला तू मारलंस तर मी तुला सोडणार नाही. सोड मला. मी तुला सोडणार नाही. ए बेबी, याला असं सोडू नकोस. अजून मार बेबी. हे
भास्कर रे तुला दाखवते आता केलं तुला बेबी पाहिजे ना हे घे घे सोडून जाऊ नका बेबी नाही बेबी